नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। शहरात वर्मा ज्वेलर्स दरोड्यात चोरीला गेलेले 4 लाखांचे सोने आणि 91,000 रुपये रोख रक्कम मुद्देमाल पोलिसांकडून परत। सराफ व्यावसायिकांकडून कोतवालीचे निरीक्षक यादव यांचा सत्कार। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची पोलीस खात्याला खरी गरज, संतोष वर्मा यांचं प्रतिपादन। अहमदनगर शहरातील सराफ बाजार या ठिकाणी वर्मा ज्वेलर्सवर पहाटेच्या सुमारास काही दिवसांपूर्वी सशस्त्र दरोडा पडला होता। यामध्ये सोने आणि मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता। कोतवाली पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत जळगावचे 3, पुण्याचे 3 आणि नाशिकचे 2 असे एकूण 8 आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आणि या आरोपींकडून चोरीला गेलेले सोने व मुद्देमाल हस्तगत केला। शनिवारी सायंकाळी कोतवाली पोलिसांनी सदरचा मुद्देमाल भारतीय सुवर्णकार समाजाचे राज्य उपाध्यक्ष संतोष वर्मा यांच्याकडे सुपूर्द केला। याप्रसंगी आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते। तर मनसेचे सुमित वर्मा, संतोष लोळगे, सचिन लोळगे, दीपक बागडे, किरण वर्मा आदी उपस्थित होते। सर्व सराफ व्यावसायिकांच्या वतीने व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोतवालीचे निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला। आज कोतवाली पोलिसांनी जे गेल्या काही दिवसापूर्वीच नगरचं सराफ बाजार संतोष शेठ वर्मा व सुमित शेठ वर्मा यांच्या दुकानामध्ये जो काही एक वेगळा दरोडा झाला होता, त्या दरोड्याचा मालाचा आज पुन्हा वर्मा परिवाराकडे या ठिकाणी आज त्यांनी सुपूर्द केलेला आहे। निश्चितच आजचा खरं तर आपण जर पाहिली घटनाक्रम तर चोरे दरोडा ज्या वेळेला होतो तर त्यावेळेला खरं तर ह्या सगळ्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून ते आरोपी अटक करणं, त्याचा मुद्देमाल हस्तगत करणं याच्याकरता पोलीस प्रशासन खरं तर प्रयत्नशील असतं। आणि आज खरं तर आपण जर पाहिलं तर ह्या घटनेमध्ये 8 दिवसामध्ये ते आरोपी निष्पन्न करणं, त्यांना अटक करणं आणि आज खरं तर 1 महिन्याच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून जो काही मुद्देमाल चोरीला गेला होता दरोड्यामध्ये तर तो आज पुन्हा या संतोषकडे सुपूर्द केला आहे। संतोष वर्मा हे नगरच्याच सराफ बाजार नाही तर महाराष्ट्रातल्या सराफ असोसिएशनमध्ये कार्यरत असतात आणि वेगवेगळे सराफ लोकांचे प्रश्न हे महाराष्ट्र पातळीवरती मांडणं, सरकार दरबारी मांडणं आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांना कुठेतरी एकत्रित करण्याचं काम हे केले अनेक वर्षापासून करत असतात। आणि पोलीस प्रशासनाला देखील ज्या ज्या वेळेला कुठली अडचण असेल तर त्यावेळेला ते अनेक वेळेला धावून गेलेले आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस काही अडचणी येतात त्याच्या मदत करणं असं एक वेगळं व्यक्तिमत्व हे खरं तर आहे। आणि त्यांच्यामध्ये आज घटना घडल्यानंतर त्यांनी खरं तर आज कुठेतरी पोलीस प्रशासन देखील त्यांच्या हाकेला होऊ दिली, त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे आज त्यांचा देखील कुठेतरी न्याय त्यांना आज खरं तर या माध्यमातून मिळालेला आहे। म्हणून निश्चितच मी वर्मा परिवाराच्या वतीनं असेल, सराफ बाजार असोसिएशनच्या वतीनं असेल, मी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो। विशेषतः या कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सन्माननीय चंद्रशेखरजी यादव साहेब यांचे, त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अशाच रीतीनं त्यांनी जर कुठला प्रकार जर अनुचित प्रकार जर घडत असेल तो कुठल्याही प्रकारचा असो तर त्याला आळा घालण्याकरता त्यांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आज या ठिकाणी पोलीस खात्याच्या इतिहासात नोंद व्हावी असा एक दुर्मिळ सुवर्ण क्षण या ठिकाणी साजरा होतोय। सुमारे 1.5 महिन्यापूर्वी वर्मा ज्वेलर्स या ठिकाणी एक सशस्त्र दरोडा पडला होता। त्या सराई गुन्हेगारांनी सुमारे 25 लाखाचा माल लुटून नेला। त्यावेळेस यादव साहेबांनी आम्हाला त्यावेळेस सुद्धा बरंच म्हणजे धीर दिलता की आम्ही याचा गुन्ह्याचा तपास आम्ही 100% लावू आणि दिलेला शब्द त्यांनी आज तो पूर्ण केला तर पोलीस खात्याला म्हणजे अभिमानाने मान उंचवली जाईल असा हा एक क्षण आहे। आज महाराष्ट्रात एवढ्या ठिकाणी दरोडे पडतात पण असा तपास फार कमी लागतो। आज मी भारतीय सुवर्णकार समाजाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष नात्याने माझं सगळीकडे सर्वेक्षण असतं, माहिती मिळत असते पण हा जो एवढा तपास एवढ्या स्पीडने जो लावला त्याबद्दल यादव साहेबांचं तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश येवला साहेब आणि आपले कोतवालीचे संपूर्ण टीम मॅनेजमेंट भानसे साहेब असतील, सर्व पोलीस कर्मचारी दाबळे साहेब आहेत, सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो, अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि यादव साहेबांचं जेवढ्या लवकर प्रमोशन चांगल्या पोस्टवर जातील एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणा किंवा ACP क्राईम ब्रँचला असा धडाडीचा अधिकारी असावा अशी आमची प्रमुख मागणी या ठिकाणी असणार। काही दिवसांपूर्वी नगरचं सराफा बाजार आहे त्याच्यामध्ये संतोष वर्माच्या दुकानात मोठी चोरी झाली होती। त्या चोरीमध्ये आपण कोतवाली पोलिसांनी आरोपी निष्पन्न केले होते। त्यामध्ये जळगावचे 3 आरोपी होते, पुण्याचे 3 आणि नाशिकचे 2 असे 8 आरोपी होते। त्याच्यापैकी आपण काही आरोपी अटक केले आणि त्याच्यातला बऱ्यापैकी मुद्देमाल जप्त केला। तर तो मुद्देमाल जवळपास 4,13,000 रुपयाचे सोने
आणि 91,000 रुपये रोख रक्कम आज श्री संतोष वर्मा ज्यांनी फिर्याद दिली होती त्यांना आपण परत दिलेली आहे। आज याच्या वतीनं पोलीस कोतवाली पोलिसांच्या वतीनं सर्व सराफा व्यावसायिकांना आवाहन आहे, आपण त्यांची मीटिंग पण घेतली, मीटिंगमध्ये पण सूचना दिलेल्या आहेत। पुन्हा एकदा त्यांना आवाहन आहे की सर्वांनी एक चांगल्या प्रतीचे CCTV कॅमेरे बसवावेत आणि तो DVR अशा पद्धतीने बसवा की त्याचा DVR चोरट्यांच्या हाती लागणार नाही। दुसरी गोष्ट अलार्म सिस्टम बसवे की तुमच्या शटरला किंवा तिजोरीला जर कोणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याचा फोन पोलीस स्टेशनला येईल, तुम्हाला येईल आणि अलार्म सिस्टम वाजेल सुरू होईल की जेणेकरून त्या ठिकाणी असणारे सिक्युरिटी गार्ड आजूबाजूच्या परिसरात असलेले पोलीस तत्काळ त्या ठिकाणी जातील आणि चोरी होणार नाही। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर News 24, अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर News 24 ला सबस्क्राइब करा।